नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला दिवाळी फराळातील सर्वांना आवडणारी करंजी करंजीचं खमंग असं सारण कशाप्रकारे बनवायचं त्याची आज रेसिपी दाखवणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया येथे मी दीड चमचा खसखस घेतलेली आहे ती आपण कमी गॅसवरती छान भाजून घ्यायची आहे खसखस येथे भाजून झालेली आहे आता आपण ती वाटीमध्ये काढून घेऊया एक मिनिट कमी गॅसवरती खसखस इथे आपण भाजून घेतलेली आहे आता आपण त्याच कढईमध्ये किसून घेतलेले खोबरे घालून घेऊया येथे मी वाटी भरून घेतलेली आहे अंदाजे एक कप येथे किसून घेतलेलं खोबरं आहे आता आपण हे खोबरं कमी गॅसवरती सतत अशा प्रकारे हलवत छान भाजून घ्यायचं आहे खोबरं इथे आपलं भाजून झालेलं आहे आता आपण ते काढून घेऊया खोबरं अशा प्रकारे भाजून घेतल्यामुळे सारणामध्ये त्याची टेस्ट खूप छान लागते खोबरं इथे काढून झालेलं आहे आता त्याच कढईमध्ये येथे मी एक चमचा तूप घालून घेत आहे तूप घालून याच्यामध्ये आपण दोन चमचे बदामाचे तुकडे घालून घ्यायचे आहेत हे बदामाचे तुकडे आपण अर्धा मिनिट भाजून घेणार आहोत बदाम भाजून झाले की आता त्याच्यामध्ये दोन चमचे काजूचे तुकडे घालून घेऊया थोडेसे मणुके घेतले आहेत तेही घालत आहे हे सर्व आपण कमी गॅसवरती एक मिनिटभर भाजून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट्स येथे भाजून झालेले आहेत आता आपण ते काढून घेऊया भाजलेले ड्रायफ्रूट्स आपण काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये इथे मी दोन चमचे तूप घालून घेत आहे तूप घालून झाले की लगेचच आता त्याच्यामध्ये आपण दोन कप येथे रवा घालून घेत आहे येथे मी बारीक रवा घेतलेला आहे याला चिरोटी रवा असेही म्हणतात कमी गॅसवरती हा रवा आपल्याला छान सतत हलवत अशा प्रकारे भाजून घ्यायचा आहे पाच मिनिट रवा भाजल्यानंतर आणखीन एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे रव्यामध्ये आता हे सर्व तूप व्यवस्थित रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि सतत हलवत अशा प्रकारे कमी गॅसवरतीच आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे रवा दहा मिनटे भाजून झालेला आहे अर्धा रवा इथे आपला भाजून झालेला आहे आणखीन पाच मिनटे इथे रवा भाजून घेऊया पूर्णपणे कमी गॅसवरती पंधरा मिनटे इथे रवा मी भाजून घेतलेला आहे खमंग वास सुटलेला आहे आता हा रवा आपण बाउलमध्ये काढून घेऊया बाउलमध्ये काढून झाल्यानंतर अशा प्रकारे तो व्यवस्थित आपण पसरून घेऊया हा रवा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे सारणाचे सर्व साहित्य येथे आपले भाजून झालेलं आहे आता आपण हा रवा थंड करून घेऊया रवा थंड होत आहे तोपर्यंत आपण खसखस मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेऊया येथे आपल्याला खसखस जास्त बारीक करायची नाही थोडीशीच फिरवून घ्यायची आहे खसखस बारीक करून झालेली आहे आता आपण ती वाटीमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे येथे मी खसखस बारीक करून घेतलेली आहे खसखस जास्त बारीक केली तर त्याला तेल सुटते त्यामुळे खसखस जास्त बारीक करू नका आता आपण येथे याच्यातले अर्धे ड्रायफ्रूट्स बारीक करून घेणार आहोत त्याची आपण पावडर करून घेणार आहोत अशा प्रकारे येथे मी ड्रायफ्रूट्सची पावडर करून घेतलेली आहे जास्त बारीक केलेली नाही आता आपण ही पावडर खसखस बारीक केलेल्या वाटीमध्ये काढून घेऊया अर्धा तास झालेला आहे येथे मी अर्धा तास रवा थंड करायला ठेवला होता सारण बनवण्याचा रवा नेहमी थंड करून त्याच्यामध्ये सर्व साहित्य मिक्स करून घ्यावे साखर जर गरम रव्यामध्ये घातली तर त्याला पाणी सुटू शकते सारण ओलसर होऊ शकते आता आपण याच्यामध्ये एक चमचा वेलची पावडर घेतलेली आहे ती घालत आहे आता येथे मी अशा प्रकारे जायफळ थोडंसं खिसून घालत आहे जायफळ घातल्यामुळे सारणाला खूप छान टेस्ट येते जायफळाच्या फ्लेवरमुळे सारण एकदम खमंग सा असं आपलं तयार होतं वेलची पावडर आणि जायफळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण रव्यामध्ये बारीक करून घेतलेले ड्रायफ्रूट्स आणि खसखस घालून घेऊया हे हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा प्रकारे आपल्याला एक एक साहित्य घालतच सारण छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे ते सर्व व्यवस्थित मिक्स होते आता आपण ड्रायफ्रूट्सचे तुकडे घालून घेऊयात ड्रायफ्रूट्स रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया ड्रायफ्रूट्स मिक्स करून झाले की आता आपण याच्यामध्ये भाजून घेतलेलं खोबरं घालूया खोबरं घालून झाले की तेही आपण व्यवस्थित रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खोबरं मिक्स करून झालेलं आहे आता येथे मी दीड कप पिठी साखर घालत आहे ही पिटी साखर मी घरी बनवलेली आहे तुम्ही विकतचीही घालू शकता करंजीचं सारण तुम्हाला किती गोड पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पिटी साखर कमी जास्त करू शकता तूपही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सारण येथे आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण ते हाताने व्यवस्थित अशा प्रकारे चोळून चोळून मिक्स करून घेऊया हाताने अशा प्रकारे सारण मिक्स करून घेतल्यानंतर पीटी साखरेचे गोळे तसे ड्रायफ्रूट्स पावडरचे गोळे असतील तर ते फुटून जातात त्यामुळे हाताने अशा प्रकारे व्यवस्थित सारण मिक्स करून घ्यावे सारण येथे मिक्स करून झालेलं आहे मस्त असं खमंग सारण येथे आपलं तयार झालेलं आहे तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार रवाही कमी जास्त करू शकता आणि सारण बनवण्यासाठी नेहमी रवा तुम्ही बारीकच वापरा मोठा रवा वापरला तर करंजीमधील सारण एकदम कचकच -कच लागते त्यामुळे रवा बारीकच वापरा तुम्हाला ही खमंग करंजीच्या सारणाची रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच दिवाळी फराळाच्या रेसिपीज बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या थँक्यू